नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या 520 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यातील महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी होणार आहे। पंतप्रधानांच्या दौऱ्याची तारीख निश्चित होता सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून प्रशासनही सज्ज झाले आहे। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नागपुरात दाखल झाले असून महामार्गाची पाहणी व आढावा घेणार आहेत। बहुप्रतीक्षित समृद्धी महामार्गाच्या नागपूर शिर्डी महामार्गाचा उद्घाटनाचा मुहूर्त अखेर निघाला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी नागपुरात उद्घाटन होणार आहे। याच वेळी नागपूर मेट्रोच्या रीच 4 या मार्गाचे देखील उद्घाटन होणार आहे। या लोकार्पण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस आज पाहणी करणार आहे। आज नागपूर विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। पंतप्रधान मोदीजी हे समृद्धी महामार्गाचं लोकार्पण करणार आहेत। नागपूर ते शिर्डी हा 700 किलोमीटरपैकी 500 किलोमीटर जो पूर्ण झालेला आहे त्याचं लोकार्पण होत आहे। उरलेला पोर्शन ही 6 महिन्यात कम्प्लीट होणार आहे, पण त्याच्यामुळे एक नवीन इकॉनॉमिक कॉरिडॉर आपण तयार करतो आणि 14 डिस्ट्रिक्ट हे इंटिग्रेट करण्याचं काम आणि पोर्टशी जोडण्याचं काम या माध्यमातून होत आहे। हा विदर्भ मराठवाड्याकरता आणि महाराष्ट्राकरता खऱ्या अर्थानं समृद्धी घेऊन येईल असा मला विश्वास नाही। शेवटी एवढा मोठा कार्यक्रम आहे त्यामुळे माननीय पंतप्रधान येण्याच्या पूर्वी एकदा त्याची पाहणी करणं हे गरजेचं आहे, म्हणून आम्ही पाहणी करतो। क्या हुआ बहू? उमा, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com।